नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबळ होऊ देणार नाही, संभाजी भिडे यांनी ठणकावले. नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणारा सांगलीतील श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे यांनी या दौडीत धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना सध्या साजरे केले जाणाऱ्या सण उत्सवाच्या पद्धतीवर टीका केली आहे. नवरात्र उत्सवातील दांडिया हा प्रकार देखील चुकीचा आहे, पण आम्ही नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबळ होऊ देणार नाही असं संभाजी भिडे यांनी ठणकावलंय. तर आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक आणि मिरवणुकीसाठी राबवले जात असल्याची खंतही भिडे यांनी बोलून दाखवली. 1962 चीनने भारतावर आक्रमण केलं आणि त्यावेळी हिंदी चिनी भाई भाई असं घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला, यांच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही असं भिडे म्हणाले. नवरात्राचा बट्ट्याबोळ फुलणार नाही. काही माता भगिनी स्वाभाविक आहे त्यांना वाटणं येणं. हा हा, 5 वर्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता दौडीत. त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता दौड काढायची. हा हा, ह्याच्यात नाही यायचं. याचा बट्ट्याबोळ आणि वाटोळ आपल्याला करू द्यायचं नाही ह्या कार्यक्रमाचं. हा सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत ते करमणूक निर्वणूक आणि मिळवणूक ह्याच्यासाठी राबवले जात आहेत. आपल्याला तो नाश करू द्यायचा नाही या दुर्गा माता दौडीचा. मी पोलीस अधिकाऱ्यांना सुचवणार आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि गावच्या पोलीस. हा हा, आम्ही जनावर आणि आमच्या पाठीवर हाकत चाललेत गुराखी असे पोलीस लोक आहेत. तुम्हाला पोलिसांनी डोक्याला घातलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी पळलंच पाहिजे. हे दुर्गामाचा दौड आहे. चालला चालला लमाणांचा तांडा एका गावाहून दुजा गावाला, असा प्रकार नाहीये. हा हा, पळलंच पाहिजे सगळ्या जमावात. असो, आपण हे जे करतोय ना, तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काय आहे? जगाच्या पाठीवरती असंख्य आक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. जगामध्ये 187 राष्ट्र आहेत, त्यापैकी 1 नाही 2 नाही 3 नाही 76 राष्ट्रांनी आतापर्यंत आपल्यावरती आक्रमण केली. अरे आता आता एवढ्यात 60-62 वर्षापूर्वी तर चीन काय त्या फैव्यांनी आपल्यावरती आक्रमण केलं. 34 डिव्हिजन सैन्य घेऊन, 1 डिव्हिजन सैन्य म्हणजे 24,000 सैनिक. प्रत्येक सैनिकाच्या हातात AK-47 AK-56. आणि काय झालं काय, 22 ऑक्टोबर 1962 आक्रमण झालं. पुढे 22, 23, 24, 25, 26, 27, 28 7 दिवसात हिंदुस्थानचे 59,000 सैनिक मारले गेले. ते पाठलाग करतायत आणि आपण गांधीला पायलावून पळतोय हे बेशरम दृश्य आपण निर्माण केलं. हिंदी चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान या देशाला मिळाला, ह्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कोणची नाही. हिंदू मुस्लिम भाई भाई असे निखट शत्रू, वैरी, गनिम, कर्तनकार त्यांना भाऊ, आणि जे भाऊ आहेत त्यांना वैरी. हिंदूंच्या स्वभावात सर्वात मोठा दोष असेल तर आपला कोण परका कोण, वैरी कोण, कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, योग्य काय अयोग्य काय, उपकारक काय मारक काय, हिंदूंना कळत नाही. मा मूर्ख प्रजा, आपल्याला